याचा अर्थ त्यांना स्वावलंबी पण होऊ शकतात ते, काही जे स्किल त्यांना शिकवले तर ते त्यांचं आयुष्य चांगल्या तऱ्हेने व्यतीत करू शकतात. बऱ्याचशा लोकांना स्किल असून सुद्धा त्यांचं आयुष्य व्यवस्थित व्यतीत करता येत नाही, तुम्हाला मला माहित आहे. म्हणून मुद्दा असा आहे की ह्या मुलांना स्किल नाही आहेत, त्यांना आधी स्किल आपण डेव्हलप त्यांच्या करूया. स्किल डेव्हलपमेंट करताना हा मुद्दा लक्षात ठेवा की ज्या शिडीवर तुम्ही आहात त्याच्या एकच पाऊल पुढे किंवा एकच शिडी पुढे तुम्ही टार्गेट ठेवलं पाहिजे. तुम्ही 15व्या शिडीवर डायरेक्ट उडी मारायला गेला तर तुम्ही पडणार. तर आधी लक्षात घ्या की ह्या स्किल आहेत, ह्या इंडिव्हिज्युअल वन आफ्टर द अदर येणाऱ्या स्किल आहेत. जर आपण स्टेप बाय स्टेप स्किल डेव्हलप करण्यात वेळ दिला मुलाला आणि त्याने डेव्हलप केले तर आपण पाहिजे ते त्या मुलाला शिकवू शकतो. आणि हे फक्त ऑटिझमच्या मुलासाठी सत्य नाही, कुठल्या प्रत्येक मुलासाठी सत्य आहे. तेव्हा हे करावं, त्यासाठी तुम्हाला मी फक्त एवढं सुचवू शकतो की आम्ही आमच्याकडे मुलं आल्यावर आम्ही त्यांना 3 टप्प्यात त्यांना ऍडवाइस देतो की आई वडिलांनी काय करायला पाहिजे. अर्थातच आम्ही आमच्या डेव्हलपमेंटल प्रोग्राम बनवतो जे मुलाला स्किल शिकवतात. पण घरी मुलाने काय करावं जर मला आई वडिलांनी काय करावं जर विचारलं तर मी त्यांना हेच सांगेन की आम्ही आमच्या डेव्हलपमेंटल प्रोग्राम न्यू होरायझन्सला वगैरे आम्ही बनवतो, पण त्याच्यापाठी बेस हाच आहे की फर्स्ट स्टेप इज मुलाचं इंटरॅक्शन मनुष्यांशी, म्हणजे तुमच्याशी वाढलं पाहिजे. आता अर्थातच माझ्या थेरपिस्टशी किंवा माझ्याशी वाढण्यापेक्षा जास्त चान्स आहेत की आईशी वाढतील. जर आईने फर्स्ट स्टेप मध्ये जर इंटरॅक्शन वाढवलं तर आम्हाला बेनिफिट असतो, कारण मग थेरपी बरोबर जाऊ शकते. आईने इंटरॅक्शन मुलाशी वाढायचं किंवा वडिलांनी, आईच कशाला आपण, आई वडील आजोबा आजी, इंटरॅक्शन वाढवणं म्हणजे काय. मूल समजा आता 1.5-2 वर्ष झालेलं आहे, तुम्हाला आता कळते की मुलाचं इंटरॅक्शन नाही आहे किंवा तो नॉन वर्बल होत नाही आणि वर्बल सुद्धा होत नाहीये, हरकत नाही, तुम्ही वर्बलवर लक्ष देऊ नका, तुम्ही इंटरॅक्शनवर लक्ष द्या. आता आई वडील मला विचारतात की मुलाकडे इंटरॅक्शन कसं करायचं, आम्ही दोघे खूप सुशिक्षित आहोत पण त्या मुलाशी इंटरॅक्शन कसं करायचं, आम्ही त्याला काही बोलायला गेल्यावर तो लक्ष देत नाही. बरोबर आहे, मुलं कुठल्या गोष्टीकडे आकर्षित असतात, गमती जमतीदार गोष्टी आहेत त्यांच्याकडे आकर्षित असतात. तुम्ही आणि मी लहान असताना आपल्याला कुठली व्यक्ती आकर्षित वाटायची तर विदूषक आकर्षित वाटायचं. का? कारण वेगवेगळा त्याचा चेहऱ्याला रंग असायचा, त्याचा नाकच मोठं असायचं, तो हावभाव वेगवेगळे करायचा, तो वेळीवाकडे आवाज करायचा. पण असं जर आपण एकदम शांतपणे अगदी मोजकं मापकं बोललो आपल्याकडे कशाला कोण बघतंय. तर तेव्हा आधी आई वडिलांना मी सांगतो की तुम्ही विदुषकासारखे वागा, तुम्ही एखाद्या टीव्हीवर दिसणाऱ्या कार्टून सारखे वागा. कार्टून दाखवू नका, पण तुम्ही कार्टून सारखे वागा. कार्टून सारखं वागणं म्हणजे काय, तर आधी मूल जिथे ज्या उंचीचं आहे त्या तिकडे तुम्ही आपण घोळा करणं म्हणतो दॅट इज सो इम्पॉर्टंट. आधी तुम्ही त्या खाली बसा, खाली जमिनीवर मुलाचा चेहरा तुमच्या समोर असेल असं बघा आणि नंतर वेळेवाकडे चेहरे करा, वेळेवाकडे आवाज काढा. कधी घोड्याचा आवाज काढा, कधी हत्तीचा आवाज काढा, कधी वेगळ्या टोन मध्ये बोलून दाखवा, हावभाव चेंज करा. हे बघितल्यानंतर मुलाला करमणूक वाटते आणि म्हणूनच त्या वस्तूंकडे जो तो आकर्षित आहे तिथे कमी लक्ष देऊन तो तुमच्याकडे येईल. आणि उठल्यावर त्याला सकाळी वाटलं पाहिजे की बाबा उठल्या गंमत कुठे आहे, या बाहुलीत गंमत नाही किंवा या टेलिव्हिजनमध्ये गंमत नाही, गंमत इथे आहे, म्हणजे आईत गंमत आहे, वडिलात गंमत आहे, आजीमध्ये गंमत आहे, आजोबा. आणि ऑटोमॅटिकली जर तुमच्याकडे लक्ष द्यायला लागला तर इंटरॅक्शन होतंय आणि इंटरॅक्शन करत करत तो तुम्हाला कॉपी करू शकतो. आता दुसरे स्टेप, एकदा मुलाचं लक्ष आणि मग्नता तुमच्याकडे आली, आता तुम्हाला त्याला मिनिंगफुल कम्युनिकेशन हे शिकवायचं आहे. मिनिंगफुल कम्युनिकेशन याचा अर्थ आहे की ज्या गोष्टी आणि ज्या वस्तू तुम्ही आणि मी जाणतो किंवा वापरतो त्या गोष्टीचा अर्थपूर्वक बोध कसा व्हावा. फॉर एक्झाम्पल, आपलं शरीर जे आहे, आता हे नाक आहे, ही एक वस्तू आहे किंवा एक गोष्ट आहे, त्याला साऊंड आपण म्हणतो नाक, कारण त्याला इंग्लिशमध्ये आपण नोज म्हणतो, साऊंड वेगळा आहे. ज्याला इंग्लिश कळत नाही त्याला नोज म्हणजे नाक हे कळणार नाही, त्याला तो फक्त साऊंड झाला, शब्द नव्हे. आता मला माझ्या मुलाला मराठीत हा जो माझ्या शरीराचा भाग आहे ह्याला आपण नाक म्हणतो हे कळवायचं आहे. ह्याला आपण मिनिंगफुल कळवण, म्हणजे मिनिंग एक्सप्लेन करणं, मिनिंगफुल साऊंड एक्सप्लेन करतोय. तेव्हा प्रथम मी मुलाला माझ्यासमोर बसवलं पाहिजे. आधी टीव्ही मोबाईल सर्व बाजूला ठेवा, बंद करा, इतर डिस्ट्रॅक्शन ठेवू नका. मूल माझ्याकडे बघत असताना मी स्वतः माझा हात माझ्या नाकाला लावला पाहिजे, कारण मी ह्या भागाकडे बोलतोय. आणि ते बोलत असताना मी 10 नाही 200 वेळा नाक बघ, हे माझं नाक, नाक हे शब्द 20 वेळा नव्हे, कधी 2000 वेळा असं सारखं संबोधित केलं पाहिजे. आणि हळूहळू त्याचं लक्ष माझ्याकडे काय करतोय व्यक्तीकडे, माझी आई काय करते किंवा वडील काय करतात, आणि त्याचं लक्ष माझ्या चेहऱ्याकडून म्हणजे बाकीच्या दुनियेतून फक्त माझ्या चेहऱ्याकडे आणि चेहऱ्यानंतर या भागाकडे आला आणि त्याला तो साऊंड सारखा ऐकू जातोय, म्हणजे ऍक्शन आणि कानात साऊंड जातोय.
काही वेळानंतर मी माझा हात घेऊन मुलाच्या नाकावर लावला पाहिजे आणि काय बोललं पाहिजे, तुझं नाक 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 कसं आहे, त्याला आता कळ अरे बाबा माझ्या शरीरात पण नाक आहे आणि ते इथे आहे आणि तिकडे टच करतंय. काही वेळानंतर मुलाचा हात घेऊन मी तो, आणि हे सर्व करत असताना खूपच प्रेमाने केलं पाहिजे बरं का, ते घेऊन माझ्या नाकावर ठेवलं पाहिजे त्याचा हात, तो आता त्याच्या हाताने स्पर्श करतो की बाबा हे ह्या व्यक्तीचं नाक आहे आणि त्याला सारखा साऊंड पाठी तोच जातोय नाक. आणि मग मी त्या मुलाचा हात फिरवून स्वतःच्या त्याच्या नाकावर ठेवला पाहिजे, म्हणजे त्याला कळलं पाहिजे बाबा रे ही व्यक्ती वेगळी मी वेगळा, त्याला पण नाक आहे मला पण नाक आहे, आणि ह्या वस्तूला किंवा ह्या गोष्टीला ह्या बॉडीच्या शरीराच्या भागाला आपण साऊंड नाक म्हणतोय, म्हणजे साऊंड नाक ह्याचा अर्थ मुलाला कळतोय, ह्याला आपण मिनिंगफुल कम्युनिकेशन म्हटलं. ह्याचा अर्थ पुढच्या वेळी त्याला वाटलं तो नाक कुठे आहे रे, त्याला कळतं ह्या साऊंडचा अर्थ काय, आय एम आस्किंग हिम वेअर इज युअर नोज, हा अर्थ त्याला कळला. आणि नंतर तो एक वर्षातून झालेला नाही इथे आहे बघ असं बोलणार नाही, पण तो सुद्धा टच करेल. हे शिकवावं लागतं, हे प्रथम मला पालकांना सांगायचं आहे, हे शिकवावं लागतं मुलाला. आणि आता आपण जे बघतोय आई वडिलांना कदाचित वेळ नसेल काही परिस्थितीमुळे किंवा आजी आजोबा घरी नाही आहेत, हे शिकवायला कोण नसतं, म्हणून ऑटिझम नसताना सुद्धा मुलं हे शिकत नाहीत. आणि ज्याला ऑटिझमचे जे जीन्स आहेत तो तर जास्तच नुकसान होणार. तेव्हा ह्याला आपण म्हणतो मिनिंगफुल कम्युनिकेशन. तर एकदा इंटरॅक्शनचा भाग झाला की आपण त्यांना मिनिंगफुल कम्युनिकेशन शिकवलं. आता एक माझ्याकडे आता एक पेन आहे समजा, आता ह्याचे मी ऍक्शन सुद्धा करू शकतो आणि पेन हा शब्द सुद्धा बोलू शकतो. अर्थात पहिले मी ऍक्शन दाखवली पाहिजे, मूल पण ते पेन घेईल आणि स्वतः ग्रिप स्क्रिबल करायला लागेल. मी त्याला कळलं की या वस्तूचा उपयोग काय, त्याला कळणं सोपं असतं. एकदा वस्तूचा उपयोग कळल्यानंतर मी दोन गोष्टी केल्या पाहिजे मिनिंगफुल कम्युनिकेशन मध्ये. एक मिनिंग म्हणजे पेन, बरोबर. आता पेन मी इंग्लिश मध्ये बोलतोय, उर्दू मध्ये कोणी कलम म्हणेल, हिंदी मध्ये कलम म्हणेल, आणि आपण कुठल्या कुठल्या भाषेत वेगळं म्हणतो, आता आपण चला इंग्लिश मध्ये बोलूया. एक साऊंड झाला पेन, म्हणजे ह्याचा मिनिंग इज द ऑब्जेक्ट पेन. दुसरा साऊंड आहे पेन आण, हा ही झाली प्रोसेस इन्व्हॉल्विंग अन ऑब्जेक्ट विच इज अ पेन. म्हणजे दोन गोष्टी आपल्याला शिकवाव्या लागतात, दोन गोष्टींचं मिनिंग शिकवावं लागतं. त्या वस्तूचं नाव, त्याचा एक साऊंड शिकवावा लागतो आणि त्याचं मिनिंग, आणि त्या वस्तूशी करणारी प्रक्रिया किंवा प्रोसेस, म्हणजे पेन पेन आण, त्या वस्तूची जी क्रिया आहे ती शिकवली पाहिजे. एकदा मुलाच्या हे लक्षात आल्यानंतर आपण थर्ड आणि लास्ट स्टेज आणि फायनल स्टेजकडे जातो, विच इज पर्पजफुल बिहेवियर, म्हणजे इंटरॅक्शन, अर्थात त्याच्यानंतर मिनिंगफुल कम्युनिकेशन, आणि अर्थात त्याच्यानंतर पर्पजफुल बिहेवियर. ह्याचं उदाहरण तुम्हाला सांगतो मी. आता तुम्ही दोन स्टेज केलं, आता तुम्ही म्हटलं पेन आण, म्हटल्यावर बिचारा धावपळ करत पडापट पेन आणतो तुम्हाला देतो. आता तुम्ही तुमची मैत्रीण आलं, बघ माझं मूल किती शिकलंय, शवास जा परत पेन ठेव, तो बिचारा गेला त्याने पेन ठेवला, मग म्हणाल परत पेन आण, दाखवतो तुला कसं करतो पेन आण, तो बिचारा समजला तरी मिनिंगफुल कम्युनिकेशन पेन आण म्हणजे काय आणून देतो. असं तुम्ही 5-6 वेळा केल्यानंतर तू म्हणतो की मी काय वेळ आहे काही करायला, मला काय वेळ लागलाय परत परत करायला, अजिबात नाही आणणार, कदाचित तो पेन फेकून टाकेल, तुमच्या तोंडावर फेकेल, काही करेल. म्हणूनच थर्ड स्टेज इज पर्पजफुल बिहेवियर. अरे पेन आणायला मला सांगतेस तू आई, कशाला आणू मी, त्याच्यात माझा फायदा काय, मला काय मिळालं. आणि म्हणूनच एकदा त्याला मिनिंगफुल कम्युनिकेशन कळलं की त्याचा फायदा त्याला काय हे जर आपण शिकवलं नाही तर फायनल स्टेज क्रॉस होत नाही. आणि म्हणूनच हे शिकवलं पाहिजे की तेव्हा त्याने पेन आणलं, टाळी वाजवली तर थोडासा त्याला करमणूक वाढेल, पण टाळीचा आणि त्या पेन आणण्याचा काही संबंध नाही, पर्पज काही सॉल्व्ह होत नाही. म्हणून त्याने पेन आणल्यानंतर मी काय केलं पाहिजे, मी समोर पेपर ठेवला पाहिजे, आपण स्क्रिबल करू. आणि ते करत असताना त्याला आपण कितीतरी शिकवू शकतो, स्क्वेअर शिकवू शकतो, सर्कल शिकवू शकतो, कलर शिकवू शकतो, पण त्याहूनही जास्त एक लक्षात घ्या, त्याची करमणूक होते आणि त्याला पेनाचा उपयोग कळतो आणि ती प्रोसेस जी आहे ती कम्प्लीट होते. आणि त्याला कम्प्लीट ज्या त्या सायकलचा किंवा प्रोसेसचा जो अर्थ आहे त्याचा बोध होतो. आणि तेच नव्हे त्याला एक कळतं की बाबा रे माझी आई, माझ्या आईकडे किंवा वडिलांकडे बघणं म्हणजे इंटरॅक्शनमध्ये फायदा आहे. इंटरॅक्शन केल्यानंतर ते मला सांगतात पेन आण, हे समजून करण्यात फायदा आहे. आणि आल्यानंतर फायदा काय, आम्ही दोघे मिळून वेगवेगळ्या काहीतरी ड्रॉ करून, त्याला गंमत वाटते, प्रत्येक गोष्टीत गंमत असली पाहिजे. आणि ही गंमत केल्यानंतर संध्याकाळी आई येईल किंवा वडील आले ऑफिसहून की आपल्याला दाखवले बघा आज मुलाने काय काय केलं, काय काय चित्र काढले, हे बघितल्यानंतर त्याचा इगो जाम खुश होतो मुलं.
आणि त्याला हे कळलं की बाबा गंमत अशी आहे की जर आईकडे मी जर लक्ष दिलं पहिली गोष्ट, नंतर आई जे म्हणते त्याचा अर्थ मी जर लावला आणि जर ते म्हणते ते मी जर केली क्रिया म्हणजे पर्पजफुल बिहेवियर, तर जाम गंमत होते, जाम मजा येते. नंतर तो शाळेत गेल्यानंतर आई सारखी दिसणारी म्हणजे शाळेतली टीचर किंवा बाई ती देखील जर म्हणेल की बाबा मुलांना पुस्तक उघडा, तर तो तेच विचार करतो की इंटरॅक्शन केलं त्याने असं म्हटलं पुस्तक काढा म्हणजे मला कळलं मिनिंगफुल. आता करूया आपण, कारण घरी आईचं ऐकल्यावर जाम मजा येते. आता मी एक पुस्तक काढतो हे केल्यावर तो शाळेत तेच करायला लागतो विच एव्हरी अदर चाइल्ड डज. संपलं ऑटिझम आणि आपण जे इन्क्लुजनवर एवढे मोठे त्याच्यावर आपण भाषण देतो इन्क्लुजन इन्क्लुजन केलं पाहिजे आणि शाळेतल्या लोकांना आपण ओरडतोय किंवा त्यांना छरे मारतोय की तुम्ही इन्क्लुजन करत नाही. अहो जर तुमच्या मुलाचं घरात इन्क्लुजन झालं नसेल तर शाळेत कसं होईल इन्क्लुजन मला सांगा. त्याने जर घरात ह्या गोष्टी जर तो शिकला नसेल तर शाळेतली टीचर त्याला कसं शिकू शकेल. आणि म्हणून मी आईना बऱ्याच लोकांना गंमत वाटते या गोष्टीची. मी सांगतो ज्या द मोमेंट युअर चाइल्ड हॅज इंटरॅक्शन आणि त्याला मिनिंगफुल कळायला लागलं त्याला घरातली स्वतःची सर्व कामं करायला लावा. म्हणजे टूथब्रश आणणं, टूथब्रश करणं आणि केल्यानंतर तो ब्रश ज्या ठिकाणी आहे तिथे परत ठेवणं, प्रोसेस कम्प्लीट करणं हे गरजेचं आहे. आता त्याचा हात पोचत नसेल तर उचला, त्याला वर उचला, पण त्याला त्याच्या हाताने तो ब्रश त्या जागी ठेवायला शिकवा म्हणजे प्रोसेस कम्प्लीट झाली. अर्थातच मूल लहान असेल आणि आपण हे सर्व केलं की तो पिकअप करू शकेल, जेवढा मोठा असेल तेवढा अवघड होईल. पण ही प्रोसेस झाल्यानंतर त्याची तारीफ करा, त्याला खूप गंमत जमत करा. एक दोन महिन्यानंतर पालक येऊन म्हणतात की डॉक्टर साहेब थेरपी इथे चाललंय व्यवस्थित आणि त्याचबरोबर घरी आता तो स्वतः स्वतःची कामं करतो. त्यांना मी पुढे काय सांगतो माहित आहे, आता त्याला सांगतो तुमची कामं करायला लावा. आई म्हणते माझ्या मुलाला माझी कामं करायला लावू, म्हणजे हो केअर काढायला लावा. जेवायला बसल्यावर ताट नाही, डॉक्टर स्वतःच ताट तो आणतो, तुमचं का नाही आणत. त्याला सांगा बाबा सर्वांची ताटं लाव, सर्वांसाठी ग्लास आण, जेवण शिजवत असताना हे घेऊन येते का. आई म्हणते की माझ्या मुलाला मी कामाला लावू डॉक्टर. हो, कारण ते करत असतानाच तो तुमच्याशी कम्युनिकेशन करत असतो, तुमचं बिहेवियर बघत असतो आणि तुमच्याशी वर्बल एज वेल एज नॉन वर्बल शिकत असतो. आणि जगण्यासाठी ज्या प्रोसेसेस लागतात, ज्या क्रिया लागतात, त्या क्रिया त्याला तुम्ही शिकवताय. आता काय होतं, आपण बसलो आपल्या टॅबलेटवर, आपल्या लॅपटॉपवर आणि मुलं बसलाय आपल्या मोबाईलवर. तेव्हा हा फक्त ऑटिझमचा प्रॉब्लेम नाही आहे, हा प्रत्येक गोष्ट तुम्ही मुलांना बघतोय प्रॉब्लेम. कारण ह्या गोष्टी एक लक्षात घ्या, शिकवल्या पाहिजेत. तुम्ही जेनेटिकली जरी नॉर्मल असाल तरी तुम्हाला जरी कोणी शिकवलं नाही तरी मग अशी एपिजेनेटिक वर्क्स द अदर वे राऊंड ऑल्सो. इफ यू आर नॉट ट्रेन्ड, इवन इफ यू आर जेनेटिकली नॉर्मल, यू विल नॉट लर्न दॅट. सो ऑल दिस पेरेंट्स हॅव टू स्पेंड टाइम टीचिंग द चाइल्ड इंटरॅक्शन, मिनिंगफुल कम्युनिकेशन, पर्पजफुल बिहेवियर. आणि त्याचे सर्वात चांगली लॅबोरेटरी किंवा त्याचं क्रिया करायची जागा तुमचं घर आहे आणि घरातली कामं आहेत. जर त्याने घरातली कामं करायला लागला, सर्वांची ताटं जर लावायला लागला, तो शाळेत गेल्यावर पण बिचारा आपला डबा सर्वांना देतो. टीचर म्हटली सर्वांना पुस्तकं वाटा, तो ताबडतोब जातो सर्वांना पुस्तकं वाटतो. आणि हे केल्याने प्रत्येकाला असं वाटतं की वा सर्वात चांगलं मूल हाच आहे. टीचरला वाटतं माझं काम करतो हा म्हणजे हा सर्वात चांगला आहे. इतर मुलांना वाटतो की आमच्याशी कोऑपरेट करतो हा चांगला आहे. आणि त्याच्यानंतर त्या मुलात 19-20 आपण म्हणतो असं थोडंसं काही कमी जरी असेल तरी कोणालाही कमी वाटत नाही, हा सर्वात चांगला मूल आहे. त्याचा प्रॉब्लेम असेल आम्ही सॉल्व्ह करू, ह्याला इन्क्लुजन म्हणतात. आणि ते इन्क्लुजन फक्त सरकार करू शकतं असं नाही, हे आपल्याला डेव्हलप करायला मिळतं.